नम परम कल्याण नम परम मंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नम परम कल्याण नम परम मंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। श्री गुरु गोविंद महाराज की जय। आता चिंतनाचा अभंग संतश्रेष्ठ नामदेवराय महाराजांचा चार चरणाचा अत्यंत प्रसिद्ध असा अभंग आहे। नामदेवराय महाराज म्हणतात, माझे मनोरथ पूर्ण करी देवा केशवा माधवा नारायणा, नाही नाही मज आणिक सोयरा न करी अभेरा पांडुरंगा, माझे मनोरथ पूर्ण करी देवा केशवा माधवा नारायणा। अनाथांचा नाथ होसी तू दयाळा, किती वेळोवेळा प्रार्थू आता, माझे मनोरथ पूर्ण करी देवा केशवा माधवा नारायणा। नामा म्हणे जीव होतो कासा विस, केली तुझी आस आता बरी। नामा म्हणे जीव होतो कासा विस, केली तुझी आस आता बरी, माझे मनोरथ पूर्ण करी देवा केशवा माधवा नारायणा। अत्यंत सुंदर असा हा संतश्रेष्ठ नामदेवराय महाराजांचा अभंग। काही अभंग संतांनी जे लिहिलेले आहेत ना, ते काही अभंग संतांचं अंतरंग असतात, काही काही अभंग भक्तांचं अंतरंग असतात, काही अभंग जगवंतासाठी लिहिलेले असतात, काही काही अभंगामधून त्या अभंगांच्या चिंतनातून भक्तांचं कल्याण व्हावं अशी संतांची खूप मोठी आंतरिक इच्छा असते। हा अभंग त्यापैकी एक अभंग आहे की ज्याच्या अभंगाच्या चिंतनातून गायनातून चिंतन करणाऱ्या गायन करणाऱ्या स्मरण करणाऱ्या सातत्याने भगवंताला आळवणाऱ्या भक्तावरती कृपा होते आणि भगवंताला कृपा करावी म्हणून संतांनी केलेली प्रार्थना आहे। जसं माऊलींनी मागितलेलं पसायदान, ते पसायदानातलं एकही अक्षर माऊलींनी स्वतःसाठी मागितलेलं नाही, पण भक्तांना मागता येत नाही म्हणून माऊलींनी भक्तांना काय मिळावं, त्यांचं कसं लोकोत्तर कल्याण व्हावं, लौकिक आणि पारलौकिक कल्याण कसं व्हावं, भगवंतांची त्यांची भेट कशी व्हावी, हे सगळं त्यांनी पसायदानाच्या केवळ 8 ओव्यांच्यामध्ये व्यापक अशी प्रार्थना केली की जी प्रार्थना जे कोणी म्हणतील त्यांच्यावरती कृपा होते असं म्हटलं जातं। की ही पसायदानाची प्रार्थना माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्यासाठी केली आणि आपल्यासाठी भगवंताकडे मागणे मागितलं आणि भगवंताकडनं वचन घेतलं, ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटत या भूता, किंवा संतांची भेट व्हावी, संत कसे असतात, हे सगळं आपल्यासाठी आहे। तसं नामदेवराय महाराजांचा अभंग आहे हा आपल्यासाठी आहे। वास्तवात नामदेवराय महाराज हे वयाच्या 5व्या वर्षापासून भगवंतांच्या निकटतम हृदयस्थ असे दोघं एकमेकांचे आहे। नामदेवराय महाराजांना हा प्रश्न कधीच आला नाही की देव दिसत नाही, त्याचे डोळे मिटले की देव दिसायचा, डोळे उघडले की देव दिसायचा, समोर गेलं की देव दिसायचा। माऊली नामदेवराय महाराज भगवंताशी प्रत्यक्ष बोलायचे आणि देवाशी बोलत असताना ते मानसिक बोलत नव्हते, तर समोरासमोर आपल्यासारखी बोलायचे आणि देवाला पण प्रकट करायला होऊन देवाला बोलायला लावायचे। देवाने एकदाच त्यांची वयाच्या 5व्या वर्षी परीक्षा घेतली होती। नामदेवराय महाराजांनी जेवणाचं ताट आणलं होतं आणि भगवंत मूर्तिरूपामध्ये उभं राहिले, अमूर्त रूपामध्ये उभे राहिले आणि नामदेवराय महाराजांनी जीवाची बाजी लावली की आता जर तुम्ही जेवला नाहीत तर मी माझा डोकं आपटून प्राणत्याग करीन। त्या भक्ताचा दृढ विश्वास निष्ठा बघून नामदेवराय महाराजांना भगवंतांनी नुसतं दर्शन दिलं नव्हतं तर भगवंताने त्यांची इच्छा पूर्ण करून त्यांच्यासमोर पोटभर जेवलं होतं। आणि त्याच्यानंतर नामदेवराय महाराजांना नित्याचा सहवास भगवंतांचा होता। आपल्याला नामदेवांच्या चरित्रामध्ये अनेक गोष्टी कळतात की ज्या अनेक गोष्टींच्यामध्ये भगवंतांचं त्यांचं सातत्य होतं हे आपल्याला पुराव्याने कळतं। नामदेवांच्यामुळे नरसिंह मेहतांना, नामदेवांच्यामुळे चोखाबारायांना, नामदेवांच्यामुळे जनाबाईला, किंबहुना नामदेवांच्या तल्लीनतेने ज्ञानेश्वर तुकाराम, ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ, सोपानदेव मुक्ताबाई यांनासुद्धा भगवंतांचं स्वरूपाचं ज्ञान दान प्राप्त झालं। वाकरी संप्रदायामध्ये म्हटलं जातं की नामातून ज्ञान मिळतं आणि ज्ञानातून भगवंतांची प्राप्ती होते। ते नामातून ज्ञान म्हणजे नामदेव महाराजांच्यामुळे मुखामध्ये नाम येतं आणि ज्ञान देवांच्यामुळे भगवंत दिसतो। किंवा नामदेवराय महाराजांनी हेही सांगितलं, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी,
किंवा पुसी माझे मुख तव पितांबरे, ज्ञानेश्वर नामदेवराय महाराज भगवंताला आग्रहाने सांगायचे. कुठे कीर्तन करता करता दमलो आहे, घाम आला आहे, माझं तोंड तुझ्या पितांबरांनी पूस, आणि देवा ते पुसावं लागायचं. नामदेवराय महाराजांच्यामुळे देवाला नामाच्या कीर्तने संत झाले दंग, चंद्रभागेतील नाचे पांडुरंग हा अनुभव सगळ्या संतांना द्यावा लागला होता. नामदेवांच्यामुळे संतांची सगळी मांदिवाळी इथं जमली होती. नामदेवराय महाराजांचा अधिकार फार मोठा आहे असं म्हटलं जातं की युगायुगामध्ये नामदेव महाराजांनी जन्म प्राकट्य घेतलेलं आहे, की जे कधी एकेकाळी स्वतः भगवंतांचे परमभक्त होते. प्रल्हादजी महाराज कधी एकेकाळी ते भगवंतांचे परमभक्त होते. उद्धवजी महाराज ते कलियुगामध्ये नामदेव म्हणून जन्माला आले होते. त्यामुळे भगवंतांची त्यांचं ऐक्य, किंवा भगवंताला पाहणं, भगवंताला अनुभवणं, भगवंतांशी बोलणं हा नामदेवराय महाराजांचा युगायुगाचा छंद होता, आणि ते त्यांच्याकडे ते सामर्थ्य होतं. त्यामुळे नामदेवराय महाराजांनी हा अभंग स्वतःसाठी लिहिण्यापेक्षा हा अभंग तुम्हा आम्हा भक्तांच्यासाठी लिहिलेला आहे, की आपली भूमिका काय असावी आणि आपण कशा तरी भगवंताकडे पाहावं. या अभंगातलं जे मूळ तत्व जे आहे ते तत्व नामामुळे जीव होतो कासावीस केली तुझी आस, हे तत्व आहे की भगवंतांच्या प्राप्तीसाठी किंवा भगवंतासाठीच ज्याचा जीव कासावीस होतो ना, त्याच्यापासून भगवंताला दूर राहता येत नाहीच. किंबहुना भगवंतालासुद्धा भक्ताची खूप मोठी आस असते. आस म्हणजे आशा नव्हे, आस म्हणजे ती व्यक्ती हवीच, तिच्याशिवाय आपण जगू शकत नाही, ही भूमिका ज्या वेळेला भक्ताची असते तशीच भूमिका भगवंतांची सुद्धा होते. भगवंतसुद्धा भक्तांच्या शिवाय राहू शकत नाही याचा पुरावा जनाबाईने दिला आहे. जनाबाई एका अभंगामध्ये म्हणतात की विठू माझा लेकूर वाळा, संगे गोपाळांचा मेळा, निवृत्ती या खांद्यावरी, सोपानाचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर. तर हे सगळं म्हणणारी जनाबाई प्रत्यक्ष भगवंताला भक्तांच्यामध्ये रमलेला भक्ती. त्यामुळे हा अभंग जो आहे हा तुम्हा आम्हासाठी आहे. आपण इथे वारंवार जप केल्यानंतर नामदेवांच्या वाणीतून भगवंतांना केलेली प्रार्थनेतून आपल्याला भगवंतांची प्राप्ती होते. जसं आपण शंकराचार्यांचे स्तोत्र म्हणतो, जसं आपण भीष्म पितामहांचं स्तोत्र म्हणतो, भीष्म पितामहांनी भगवंतासाठी गायलं स्तोत्र म्हणजे विष्णू सहस्रनाम, ते आपण म्हणतो, त्याच्यातून आपलं आत्मकल्याण होतं. जसं भगवान शंकराने आणि कौशिक मुनीने गायलेली रामरक्षा, ती आपण म्हणतो, त्यातून आपलं रक्षण होतं. जसं अर्जुनासाठी भगवंतांनी गायलेले 18 अध्याय गीता, ती आपण म्हणतो आणि त्यातून आपलं आत्मकल्याण होतं. जसं अपौरुषेय वेद शब्दबद्ध करून ठेवले वेदव्यासांनी, ते आपण उच्चार करतो आणि आपलं आत्मकल्याण सिद्ध होतं. जसं श्रीमद भागवत वेदव्यासांनी लिहून ठेवलं, शुकदेवांनी गायलं, ते आपण गातो, ऐकतो, वाचतो, आपलं कल्याण होतं. तसं संतांचे अभंग आपण गावेत, आपण ऐकावेत, आपण वाचावेत आणि आपला आत्मोद्धार करून घ्यावा. त्यामुळे हे शब्द जे आहेत हे शब्द वाऱ्यावरती विडून जाणारे नाहीत, तर हे साधकाचा आत्मोद्धार करणारे शब्द आहेत. तर ज्या वेळेला साधकाचा जीव भगवंतांच्या शिवाय कासाबीस होईल आणि साधकाला केवळ भगवंतांच्या चरणाचीच आस लागेल, त्यावेळेला भगवंत त्याच्यापासून दूर राहू शकतच नाही. ही आस आपल्याला लागली का? खरंच आपल्या एवढी तळमळ आहे का? खरंच आपण भगवंतांच्यासाठी एवढे व्याकुळ होतो का? खरंच आपल्याला चंदनाची चोळी माझे अंगांग पोळी, कान्हो वनमाळी वेगी भेट वागा, ही माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असा अनुभव आपल्या हृदयाला कधी आलेला आहे का? किंवा महर्षी अत्रींनी जे दत्तात्रयांचे वडील आहेत, त्या महर्षी अत्रींनी राम समोर आल्यानंतर रामाची स्तुती केली आणि त्या स्तुतीतून रामाला रामतत्वातून प्राप्त केलं आणि शेवटी आशीर्वाद देऊन ठेवला की जे कोणी ही रामस्तुती गातील अंतःकरणातून त्यांना पण रामच दर्शन होईल. असं आपण करतो का? ही आस आपल्याला लागावी ही या सकल संतांची, नामदेवराय महाराजांची इच्छा आहे, अपेक्षा आहे, आणि ते आपल्याला सांगतात. मग कोणती आस आहे? तर त्या आसेचं वर्णन करत असताना म्हणतात, नामदेवराय महाराज लिहून ठेवतात की माझे मनोरथ पूर्ण करी देवा. आता मनोरथ म्हटलेले आहे, मनोरथ म्हटल्यामुळे झालं काय, आम्ही मनाने निर्माण केलेला मनातला माझा संकल्प म्हणजे मनोरथ. तर संकल्प मनात मनुष्य पुष्कळ करतो, पण संकल्पना दोन प्रकारचे असतात.
एक पारमार्थिक संकल्प असतो आणि एक सांसारिक संकल्प असतो. सांसारिक संकल्पामध्ये माझा असं होऊ दे, माझं तसं होऊ दे, अशा सगळ्या गोष्टी येतात, त्याला आर्तभक्त म्हटलं जातं. ते आर्तभक्त ठरतात. आणि पारमार्थिक संकल्प पण दोन प्रकारचे असतात, की ज्याच्यामध्ये एक परमार्थ करण्याची धारणा असते, की मी एवढे पाठ करीन, मी 24 लाख वेळा गायत्री मंत्राचा जप करीन, मी 1000 वेळेला विष्णू सहस्रनाम म्हणेन, मी 1200 वेळा नामरक्षा म्हणेन, हा पारमार्थिक संकल्प झाला. पण अजून एक पारमार्थ संकल्पामध्ये एक भाग आहे, की परमेश्वरासाठी म्हणूनच मी भगवंतासाठी भगवंताला गाईन, हा पारमार्थिक संकल्प आहे. आणि नामदेवराय महाराजांचा या अभंगातला खरोखर भाव पारमार्थिक संकल्पाचा आहे, की भगवंतासाठी भगवंताला आठवणे. आठवनाही सुख दुःखा नाचे तुका कवतुके, तुकोबाराय महाराजांनी पण हा पारमार्थिक संकल्प सांगितला आहे. त्या ते म्हटलं होतं की आठवनाही सुख दुःखा, मला आता कुठल्याही सुखदुःखाची आठवणच नाही आहे, नाचे तुका कवतुके, भगवंताच्या पारमार्थिक संकल्पामध्ये तुका नाचतोय. तर असा संकल्प करण्यासाठी नामदेवराय महाराज म्हणतात की मी असा संकल्प केला आहे की माझे मनोरथ जे पारमार्थिक संकल्पातली ही उच्च अवस्था परमेश्वरा आपण पूर्ण करा. आणि त्यासाठी भगवंताला ते हाक मारतात. मी आपणाला ह्यापूर्वी अनेक वेळा सांगितलं, ते वाक्य पुन्हा सांगतो, की ज्या ज्या वेळेला मन उदास होईल, ज्या ज्यावेळेला मन विषयांमध्ये अडकायला लागेल, ज्या ज्यावेळेला मन विचारामध्ये अडकेल, किंवा ज्या ज्या वेळेला आपल्याला झोप येणार नाही, चक्र डोक्यात फिरेल, चक्कर फिरते डोक्यामध्ये, त्या त्या वेळेला आपण सगळं सोडावं आणि मोठ्या मोठ्याने देवाला हाका माराव्यात. हे भगवंता आहे, गोविंद आहे, गरुडध्वज आहे, आनंदकंद आहे, माधव आहे, मधुसूदना, त्याला हाक माराव्यात. तसं नामदेवराय महाराज या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये भगवंताला अनेक नावांनी हाक मारतात. केशवा माधवा नारायण, तुकोबाराय महाराज रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ म्हणतात. माऊली ज्ञानेश्वर महाराज ते नाम सोपेले रामकृष्ण गोविंद वाचेशी सद्गद जपा आधी म्हणून सांगतात. तर तसं भगवंताला मोठ्याने हाका मारल्यानंतर एक रेषा मोठी केली की बाकीच्या रेषा लहान होतात. आपली त्या मनामध्ये विषयाची, विकल्पाची, संकल्पाची, दुःखाची रेषा जर असेल, भीतीची रेषा असेल, अडचणीची रेषा असेल, त्यावेळेला आपण मोठ्याने भगवंताचं भजन करावं, मोठ्या मोठ्याने त्याला हाक मारावं. हे गोविंदा, हे प्रभो, हे नारायण, हे दयानिधे, हे कैवल्यदानी, हे चक्रपाणी, हे गरुडध्वजा, हे गजेंद्र उद्धारका, किती नावं आहेत भगवंताची, नाही आठवली काही तर श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, मी याच्यावरती पण पूर्वी बोललेलो आहे. त्याच्यामध्ये म्हणते तुका आला लोटांगणी मधु ठाव द्यावा आजी चरणी, हेची करीत असे विनवणी भवबंधने सोडवावे. भगवंताला वारंवार हाक मारावी. तो केशव आहे, तो माधव आहे भक्तवत्सल, तो नारायण आहे जो हृदयामध्ये राहतो, तर त्याला हाक मारावी. पण त्याला हाक मारताना साधकाची भूमिका कोणती असावी, किंवा साधक कोणत्या स्तरावरती असावा, कोणत्या स्तरावर साधकाने हाक मारली पाहिजे, हे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये नामदेवराय महाराज वर्णन करतात. नाही नाही मज आणिक सोयरा, आपल्या मनाला, आपल्या इंद्रियांना, आपल्या वृत्तीला हे सांगावं, हे नाही नाही म्हटलेले शब्द जे आहेत ना, हे आपल्यासाठी आहेत, नाही तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. त्याच्यामध्ये काय वाक्यामध्ये झालं, मी आत्ता वाक्य वापरलं, नाही तुझ्याशिवाय दुसरं वाला कोणी नाही. या वाक्यामध्ये दोन नाही आले, सुरुवातीला नाही आलं आणि कोणी नाही नाही शब्द आला. हे दोन्ही वाक्य म्हणजे निर्धाराची आहेत. नांदरे मला निर्धार व्यक्त करतात की नाही नाही मज आणिक स्वयरा, मला कोणीही वेगळा नातेवाईक नाही, किंबहुना माझं मन कोणालाही मानत नाही. देहजन्य जी नाती आहेत, देहाची जी नाती आहेत, की ज्याला पुत्र, पिता, पती, भ्राता, शिष्य, गुरु इत्यादी मानलं जातं, पण हे शंकराचार्याने सांगितल्याप्रमाणे चिदानंद रूप शिवोहम शिवोहम न बंधूर न भ्राता न मुक्तीर, हे जे शंकराचार्य म्हणतात त्या पद्धतीने नामदेवराय महाराज म्हणतात की नाही नाही मज आणिक सोयरा, हे भगवंता तुझ्याशिवाय, सोय जाणतो तो सोयरा, अंतःकरण जाणतो तो सोयरा. मी तुम्हाला सोयरा शब्दाचा नेमका अर्थ कळण्यासाठी ना एक उदाहरण सांगतो, जे या जगातलं सर्वश्रेष्ठ उदाहरण आहे आणि ते एकमेव उदाहरण आहे, याच्यासारखं दुसरं उदाहरण जगामध्ये नाही. ते उदाहरण म्हणजे कोणतं, तर नातं, एक अर्जुन आणि एक श्रीकृष्ण, या दोघातलं नातं जे आहे ना ते खरं सोयऱ्याचं नातं. प्रसंगी मित्र आहेत, प्रसंगी एकमेकाच्या गळ्यात गळ्यात हात घालून चालतायत, प्रसंगी एकमेकाची चेष्टा करतायत, प्रसंगी एकमेकांना कामनेतून पण बोलतायत, प्रसंगी एका दाटात जेवतायत,
प्रसंगी एका आसनावरती बसत आहेत, प्रसंगी एकाच गादीवर दोघंही झोपत आहेत, प्रसंगी पडल्यानंतर एकेकाचे पाय दाबून देतोय, देव पाय दाबून देतो किंवा अर्जुन पाय दाबून देतो, हे दोघांमध्ये प्रसंगाप्रसंगामध्ये नातं आहे, हे जे आहे ना तुझ्याशिवाय अन्य कोणी कुणाला सांगू। आणि म्हणून शेवटी अर्जुनाने भगवंताला विश्वरूप बघितल्यानंतर प्रार्थना करताना क्षमा मागितली, सखे तिमत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती अजानता महिमानम तवेदम, मया प्रमादात प्रणयेन वापी, मला तू कळलंच नाही की तू परमात्मा आहेस, मी तुला माझा सोयरा माझा मित्र माझा सखा मानत राहिलो, ज्यावेळेला सुभद्रा हरण केलं त्यावेळेला तर इतकी चिडवाचिडवी झाली होती, आणि भगवंताची बहीणच पळवली, भागवताचे उदाहरण येतं, पण त्यावेळेला अर्जुन कसा वागला, तर हे का वागू शकतो मनुष्य असं, कारण तो त्याचा लंगोटी यार म्हणजे सोयरा आहे, तो अगदी जवळचा आहे। देवाशी आपण नातं जोडतो, आम्ही काही लोक म्हणतात की देव माझा भाऊ आहे, देवाची मी बहीण आहे, देव माझा मुलगा आहे, देव माझे वडील आहेत, देव माझा कोणीतरी नातं जोडतो, पण त्या नात्याला निभावता येतं का आपल्याला, हा खरा प्रश्न आहे। खरंच आपण ते नातं निभावू शकतो का, देव माझा मित्र आहे देव माझा सखा आहे, पण ज्या ज्या वेळेला प्रसंग येतात ना त्या ते नातं निभावता येतं का, त्यापेक्षा एक सोपं नातं आहे तू देव मी भक्त ऐसे करी, तुकोबाराय महाराज म्हणतात ते की तू देव आहेस आणि तुझा भक्त एवढंच कर बाबा, बाकीचे नाती मिरवणं हे अत्यंत अवघड आहे, पती पत्नीचं नातं मिळवणं पण अत्यंत अवघड आहे, कारण पती पत्नी नात्याची सगळ्यात मोठी गमक काय असेल तर पतनात त्रायते इति पत्नी किंवा पती, दुसऱ्याच्या पतनाला दुसऱ्याला पतनापासून वाचवणारा तो पती किंवा पत्नी असते, पतनात त्रायते, पण इथे ते पुष्कळ असं होतं की पती पत्नीचं नातं पण आपलं सांभाळता येत नाही, तिथेसुद्धा एकमेकांच्या विषयी दूषित भाव निर्माण होऊ शकतो, एकमेकांच्या विषयी कलह होऊ शकतो, पण इथे नातं कसं आहे तर नाही नाही मज आणि क स्वयरा, मला खरंच दुसरं कोणी नाही रे, आणि म्हणून अत्यंत विनयाने नामदेवराय महाराज म्हणतात न करी अव्हेरा पांडुरंगा, अव्हेर करणं म्हणजे अस्वीकार, पांडुरंगा तू माझा अस्वीकार करू नको रे, मी कसा का असेन पण तुझ्या चरणाचा दास आहे, हे पांडुरंगा तू माझा अव्हेर करू नकोस, आणि तू अव्हेर करणार याची मला खात्री आहे, कारण का हे अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये पहिल्या ओळीत सांगतात की अनाथांचा नाथ होसी तू दयाळा, तू अनाथांचा नाथ आहेस आणि मी तुझ्याशिवाय अनाथ आहे तुला माहिती आहे, आणि तू अनाथांच्या बाबतीमध्ये दयाळू आहेस, कारण तुझं वैशिष्ट्य रामावतारामध्ये त्यक्त्वा सुदूसरे सुरेपस राजलक्ष्मीम धर्मिष्ठा आर्यवृष यदगाधरण्यम माया मृगम दयेत दयेस मनम धावत, की सीता दयिता होती तुझी भक्त होती तिच्यासाठी तू परब्रह्म तू ब्रह्मांडामध्ये सर्व जीवाला तू जन्माला घातलं, तुला माहिती नव्हतं का की तो मारील राक्षस सुवर्णामृग झालेला आहे, तरीही तू त्या दयिता सीतेला बरं वाटावं म्हणून त्याच्या हरणाच्या मागे धावलास, ही तुझी ख्याती आहे, आपल्या भक्ताला बरं वाटावं म्हणून तू आत्तापर्यंत काय कामं केली नाहीस, भक्ताला बरं वाटावं म्हणून भक्ताची सगळी कामं केली, जनाबाई म्हणायची मला माझी वेणी घाल माझ्या डोक्यातली उवा काढ, आणि उवा काढताना भगवंतांची ऊ काढली फेकून दिली, जनाबाईला राग आला तू म्हणे ही ऊ परत उडेल माझ्या डोक्यात जाऊन बसेल मग काय करू, पण बायका कशी उवा काढतात तशी उवा काढ म्हणजे काय कर, तर ऊ कधी बोटांना दाबून मरत नाही, तर ऊला मारायची एक पद्धत असते, ऊला डाव्या किंवा उजव्या आपाच्या अंगठ्याच्या नखावर घ्यायचं असतं आणि दुसऱ्या आपाच्या बोटाच्या अंगठ्यानेच म्हणजे नखाने ते दाबायचं असतं, ज्यावेळेला नखाने नखावरती दाबली जाते तेव्हा ती ऊ मरते, ती मरताना टच असा आवाज येतो, तू उवा मार, आणि त्याला भगवंताने एखाद्या माकडाप्रमाणे तिच्या डोक्यामध्ये हात चालवले, ऊ काढायची आणि आपल्या बोटावरती मारायची, ते उवं पण किती भाग्यवान की त्या भगवान नारायणाच्या हातून त्याच्या नखावरती मरत होत्या, पण जनाबाई त्यापेक्षा जास्त भाग्यवान धूर्त होत्या की माझ्या डोक्यात म्हणजे माझ्या आश्रयाला आलेल्या ऊलासुद्धा दुर्गती नको, भगवंताच्या स्थानी भगवंताची सद्गती मिळावी, भगवंताकडून ते ऊला मारून घेतलं होतं, भगवंताकडून करी माझी वेणीफणी, भगवंताची वेणीफणी करावी, भगवंतांसाठी पाणी तापवावं, भगवंतांच्या नाहू घालावं, नामदेवराय महाराजांच्या त्या जनाबाईनी तर इतकं विचित्र प्रकार केला होता की एकदा तिला शिवायचं नव्हतं, विटाळशी होती त्यावेळेच्या कालखंडाप्रमाणे सगळ्या गोष्टी मानल्या जायच्या, तर त्यावेळेला तिला नाहू घालायचं काम पाणी घालायचं काम भगवंताला करायला लागलं, ए मला दुसरं पाणी कोण घालणार, गरम पाणी कर आणि आंघोळ घाल,
देवाने चूल पेटवली, देवाने गरम पाणी केलं, देवाने उनून पाणी आणि आंघोळ न्हायला घालणाऱ्या माणसातलं वैशिष्ट्य असतं. न्हाणारा मनुष्य खाली बसतो पण न्हाऊ घालणाऱ्या माणसाने पडणारं पाणी आधी हातवार घेतं स्वतःच्या, आणि स्वतःच्या हातावरती ते गरम नाही किंवा योग्य गरम आहे हे बघून दुसरे ढोकळ टाकायचं असतं. म्हणजे त्या जनाबाईने अशी गोष्ट केली की भगवंतांच्या हातून भरलेल्या पाणी उजव्या हाताने आपलं डोकं पाडून घेतलं. आता कसला आला विटाळ, आपण ते पुण्यदान करतो पण भगवंताच्या हातून डोकंवरती पाणी म्हणजे सगळ्यातून मुक्तता आणि शुद्धता. तर तो असा आहे, न करी अव्हेरा पांडुरंगा अनाथाचा नाथ होसी तू दयाळा. अरे तू दयाळू आहेस रे, तू अनाथाचा नाथ आहे. आणि म्हणून ते प्रार्थना करतात किती वेळोवेळा प्रार्थू आता मी अजून किती प्रार्थना करू तुझी. आणि असं म्हणतात की प्रार्थनेने भगवंत प्रसन्न होतो. तर मग जर प्रार्थनेने भगवंत प्रसन्न होतो तर मी किती प्रार्थना करू तुझी. पुन्हा मी तुम्हाला सांगतो की प्रार्थनेने भगवंत प्रसन्न होतो या वाक्याला नीट समजावून घ्या, की वाक्य महत्त्वाचं आहे. स्तुती स्तोत्राने देव फक्त ऐकतो पण प्रार्थनेने प्रसन्न होतो. ज्याला मनुष्य अंतःकरणपूर्वक भगवंताला हात जोडतो आणि प्रार्थना करतो ना, त्याला अंतःकरणामध्ये असलेल्या भगवंताला ती प्रार्थना लगेच ऐकायला जाते आणि त्याप्रमाणे भगवंत त्या प्रार्थनेचं उत्तर देतो आणि सकारात्मक किंवा पुढचं काहीतरी मार्ग दाखवणारं उत्तर देतो. त्यामुळे प्रार्थनेची ताकद ही स्तुती स्तोत्र वेद मंत्र या सगळ्यापेक्षा लक्षपटीने अधिक आहे. प्रार्थनेला अत्यंत अतिशय किंमत आहे. पण जशी प्रार्थना मनुष्य करतो ना, ती प्रार्थना तो मनुष्य मनामध्ये करत असतो, त्याच्या वैखरी वाणीने उच्चारत असतो आणि तो ऐकवत असतो डोळे मिटून, तो डोळे मिटून भगवंताशी बोलत असतो. पण भगवंत इतक्या जवळ असतो की त्याच्याच हृदयामध्ये असतो, त्याची मान खाली वाकलेली असते आणि तो जे बोलत असतो ते सगळं लगेच भगवंताला हृदयामध्ये ऐकायला जात असतं. म्हणजे प्रार्थना ही श्लोकांच्यापेक्षा, स्तुती सुमनांच्यापेक्षा, एखाद्या स्तोत्रापेक्षा किंवा भाषणापेक्षा प्रार्थना जास्त जवळ आहे, भगवंताला आवडते. आणि आपल्या लक्षात येईल की राजा परीक्षितीने सुद्धा प्रार्थना केली होती, सर्वथा मर्य माणस्य सर्वथा मरणास नसल्या पुरुषांचं कर्तव्य काय आहे, कृपा करून मला सांगा. आणि प्रार्थना केल्यानंतर जे सांगितले गेले ते भागवत आहे. म्हणजे प्रार्थना ही अत्यंत श्रेष्ठ आहे. आणि म्हणून नामदेवराय महाराज अभंग विसर्जनामध्ये म्हणतात की तू ऐकणारा आहेस तर किती वेळोवेळा प्रार्थू, आता तुला किती प्रार्थना करू. आणि चौथ्या चरणामध्ये नामदेवराय महाराज तुमच्या आमच्या सगळ्यांचा विचार करून सांगतात, देवा एक गोष्ट आहे रे, अमृताहुनी नाम तुझे गोडव. खरं आहे, पण मन माझे केशवा काबा न घे हे तितकंच खरं आहे. पण त्यावेळेला देवाशिवाय मला अन्य कोणी नाही, तू माझा सोयरा आहे हा पण भाव आहे. पण त्याहीपेक्षा नामदेवराय महाराज फार वेगळ्या भूमिकेतून भगवंताशी बोलतात की देवा तुझ्यासाठी माझा जीव कासावीस होतो आहे रे, अंतःकरणामध्ये तुझ्याशिवाय अन्य कोण नाही रे, मला तुझी भेट नाही असं नाही रे, तू जवळीक नाही असातलाही भाग नाही, तू माझ्या जवळ आहेस, तुझी भेट आहे, सगळं आहे, मग मला काय पाहिजे. तू माझ्या जवळ आहे, देव समोर आहे, मला काय पाहिजे. तर मला काय पाहिजे ते उदाहरण सांगतो तुम्हाला की बालकाच्या समोर त्याची आई कायम असते, आई त्याला जवळ घेते, आई त्याला खाऊ घालते बालकाला, आई त्याच्या प्रेमाने लाड करते, आई नाव माखू घालते, आई काजळ कुंकू करून देते, टीट लावून देते, आई कपडे घालते, आई त्याला झोळीत झोपवते, आई आपल्या स्तनातलं दूध पाजते, तरी काय वेळेला बाळ रडतं, त्याला आई उगी उगी म्हणते तरी बाळ रडणं थांबवत नाही. मग बाळाला काय हवं असतं, आई तर जवळच आहे ना, मग काय हवं असतं. तर फक्त एवढंच हवं असतं की बाळाला त्याच्या हृदयाला आईचं हृदय टेकावं, एवढीच इच्छा असते. आणि ज्यावेळेला आई बाळाला जवळ घेते आणि त्याच्या पाठीवरती हात ठेवते, आणि मी त्याजवळ आहे ना, हा विश्वास बाळाचं दुःख दूर करतो. नामदेवराय महाराजांचा पण हाच विश्वास त्यांना हवा आहे की मी तू माझ्या जवळ आहेस, मी ओळखतो, माझा अनुभव आहे, तू कुठेही माझ्यापासून लांब नाही, परंतु माझी आस काय आहे तर ज्याप्रमाणे बालकाला आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडावं, मिठी मारावी ही आस असते. बघा, आई जवळ असली तरी बाळाचं खाली दुपट्यावर टाकलं ना तरी बाळ रडायला लागतं. मग आपण म्हणतो की हे बाळनं सोकावलं आहे, याला सारख्या आईने घेतलं म्हणजे बरं वाटतं. मग सारखं आईने घेतलं म्हणजे आई समोर असून आईने घेतल्यानंतर बरं वाटतं म्हणजे काय, तर केली तुझी आस आता खरी,
तुझी के आता केली तुझी असा आता बरी, तुझी ही आस केली की तू मला तुझ्या अंतःकरणाशी धरून ठेव। माझ्या अंतःकरणामध्ये विषय कधीही येऊ शकतात, पण तू तुझ्या अंतःकरणाशी मला धरल्यानंतर तुझ्याशिवाय माझ्या अंतःकरणामध्ये दुसरं कोणीही येणार नाही, हा माझा मनोरथ देवा तू पूर्ण कर, असं नामदेवराय महाराज या अभंगामध्ये सांगतात। असा हा सुंदर अभंग नामदेवराय महाराजांचा आपण उच्चार करावा आणि त्याच तळमळीने भगवंताकडे पाहावं, मग निश्चितच नामदेवांचे शब्द हे मंत्रमय होतात आणि भगवंतांची प्राप्ती साधकाला अशा तऱ्हेने कायमस्वरूपाची होते। हे चिंतन जे आहे हे देव आणि भक्त अशा स्वरूपाच्या नामदेवाला आणि भगवंताला अर्पण करून वाणीला विश्राम देतो। बोलो भक्तावर भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। कुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। माऊली नामदेव महाराज की जय। श्री गुरु गोविंद महाराज की जय। श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। सर्वसंतन की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। रुक्मिणी पांडुरंग भगवान की जय। सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार। जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण।